नमस्कार, मी विनायक क्षीरसागर. जनप्रवास लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया जिल्ह्यातील ठळक घडामोडींचा आढावा. सांगलीमध्ये एका गुंडाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असून या प्रकरणी सांगली पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. सांगली कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीजवळ असणाऱ्या हॉटेल वुडलँड नजीक सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. रमेश कोळी राहणार हरिपूर असे खून झालेल्याचे नाव असून कोळी याचा पूर्व वैमनस्यातून 4 जणांनी खून केला आहे. रमेश कोळी हा आपल्या साथीदारांसह दारू पिण्यासाठी हॉटेल वुडलँड येथे आला होता. यावेळी तेथे थांबलेल्या रवी खत्री यांच्याशी रमेश कोळी याची वादावादी झाली आणि यातून खत्री व त्याच्या साथीदारांनी कोळी याचा दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने 14 संशयित हल्लेखोरांना रात्रीच अटक केली आहे. रवी खत्री, जावेद जमादार, सोमनाथ डवरी आणि आमिर नदाब सर्वजण राहणार सांगली यांना अटक करण्यात आली आहे. मयत कोळी हा 10 वर्षापूर्वी स्वरूप थिएटर परिसरात झालेल्या रोहित झेंडे याच्या खुनातील आरोपी होता. 3 महिन्यापूर्वी झालेल्या वादावादीतून हा खुनाचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गतीने तपास करीत LCB ने 14 अटक केली आहे. भीमा कोरेगाव येथील दंगलीचे पडसाद सांगली मिरजेत उमटले आहेत. मिरजेत काही अज्ञातांकडून बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. 5 बसेसवर यावेळी दगडफेक झाले असून ज्यामध्ये बसगाड्यांच्या समोरच्या काचा फुटल्या आहेत. सांगलीमध्ये विविध आंबेडकरप्रेमी संघटनांनी मिळून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदवला आहे. तर यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून दंगलखोरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंबेडकरप्रेमी रस्त्यांवर उतरल्याने एकच खळबळ माजली आहे. भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आंदोलनाचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील दंगली प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आंदोलनाचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात जातीय भावना भडकावून दंगल घडवल्याचा आरोप करत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाज भावना भडकवणाऱ्या पोस्ट, अफवा, सोशल मीडियावर पसरवणाऱ्या समाजकंटक व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सांगली पोलिसांनी दिला आहे. तसेच कोणाला जर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओ मेसेज प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास न ठेवता त्या त्वरित डिलीट कराव्यात किंवा आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशन अथवा सायबर सेलशी संपर्क साधावा असे आवाहन सांगली पोलिसांच्याकडून करण्यात आले आहे. सांगली शहराच्या रस्त्यातील खड्ड्यांवर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनीही टीका केली आहे. सांगली शहर रस्त्यात आहे की खड्ड्यात समजत नाही असा टोला महापालिकेच्या कारभाऱ्यांना लगावला आहे. माजी आमदार दिनकर पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, भाजप नेते शेखर इनामदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिनकर पाटील यांचा नागरी सत्कार संपन्न झाला. यावेळी बोलताना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे काहीच कळत नाही असा टोला सांगली महापालिकेच्या कारभाऱ्यांना लगावला. 5-6 कामांचा शुभारंभ केला आदरणीय गाडगीळदार मानाने मुख्यमंत्री. विशेष निधी म्हणून 1.32 कोटीचा निधी या शहरा वेगवेगळ्या भागातील रस्ते करण्यासाठी आणला. मी रस्त्यांचा शुभारंभ करत असताना मी सहज माहिती शहरामधली प्रवास करतो, चालत करतो, कारण 6 रस्ते गावातले होते. म्हणजे रस्ता होता का रस्ते होते का खड्ड्यात रस्ते याचा शोध मात्र लागला नाही. शहरातील खड्ड्यांवरून सांगली महापालिकेच्या कारभारावर भाजप मंत्र्यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. सोमवारी सांगलीमध्ये भाजपा नेते माजी आमदार दिनकर पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगली महापालिका कारभाऱ्यांच्यावर टीका केली होती. यावर आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पलटवार केला आहे. बांधकाम मंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या राज्यातील खड्डेमुक्त रस्त्यांचे काय झाले आधी सांगावे, तसेच पालकमंत्री म्हणून सुभाष देशमुख सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी किती वेळ देतात असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थित केला आहे. असताना ते किती वेळा सांगली जिल्ह्यामध्ये आले, किती वेळा त्यांनी सांगलीचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवले, सांगली जिल्ह्याच्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये असेल, शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये असतील, त्यांनी किती प्रश्न सोडवले याचं पहिलं उत्तर. केवळ निवडणुका आल्यानंतर तुम्हाला आता सांगली महानगरपालिकेची आठवण येते आणि सांगलीच्या घराघरामध्ये मी पोहोचणार आहे असं कुठे म्हणतात. यावरूनच तुमचं एक खरं म्हणजे स्वार्थीपणा दिसून येतो. सांगलीकर जनता गेल्या 3 वर्षामध्ये तुम्हाला चांगली ओळखते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष समर्थ आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्याकरता निश्चित येतील. त्यामुळं आम्ही या सर्व निवडणुकीच्या आव्हानास
सांगली जिल्ह्यातील सर्व 7-12 सह 27 प्रकारच्या जमीन नोंदी आता यापुढे नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ई भूमी अभिलेख या संकेतस्थळावर या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यापुढे महसूल खात्यात नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. पूर्ण टाकलेत आपण, पूर्ण रेकॉर्ड रूम हे सगळं लोकांसाठी खुलं केलेलं आहे. म्हणजे लोकांनी आता कलेक्टर ऑफिसला किंवा कुठल्याही तहसील ऑफिसमध्ये रेकॉर्ड रूममध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांनी घर बसल्या ते पाहावं सगळं, आणि त्यांनी जर एखादी स्पीक कॉपी त्यांना लागणार असेल तर तेवढ्यासाठी अर्ज करावा. आणि त्या पण रेकॉर्ड रूममध्ये आपण रेकॉर्ड सॉफ्टवेअर टाकलेलं आहे, ज्याच्यामध्ये एका मिनिटाच्या आत ते एक्झॅक्टली कॉपी कुठं आहे ही आपल्याला मिळणार आहे. ते पण आपण आज लॉन्च केलेलं आहे. मीरा डिलाइट्स अगरबत्ती, आनंदाची सुरुवात करा आता दररोज मीरा डिलाइट्सच्या अगरबत्तीनं आणि घ्या प्रार्थनेचा आनंद दररोज. अभिनव, मधुगंधा, चंदन, केशरगंधा, एम्ब्रोसियल अशा मनमोहक सुगंधांची पर्वणी फक्त मीरा डिलाइट्स अगरबत्ती सोबत. केशरगंधा दरवळ सुगंधाचा, मधुगंधा भक्तीचे चैतन्य, दिव्य चंदन तजेलपणाचा सहवास. तर आपल्या आनंदाची सुरुवात करा मीरा डिलाइट्सच्या अगरबत्तीनं.